भारत पाकिस्तान के बीच मैच हुआ था, जिसके लिए बुकियों पर नजर रखने के लिए और कोई गड़बड़ दिखाई देने पर उन पर कार्रवाई करने के लिए पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने आदेश दिए थे। उन्हें गुप्त जानकारी मिली थी कि क्रिकेट बुकी सक्रिय हो गए हैं, जिसके आधार पर क्राइम ब्रांच की यूनिट 3 की टीम ने जाँच मुहिम आरम्भ की थी। इस जाँच के दौरान शहर के अम्बेडकर गार्डन के पास टीम को एक व्यक्ति अपने मोबाइल पर कुछ संदेहजनक हरकत करते हुए दिखा। उसे पकड़कर उसकी जांच की गई, तब उसने क्रिकेट के ऊपर सट्टा लगाना और आर्थिक फायदे के लिए लोगों से पैसे लेना और जुआ खेलने की बात स्वीकार की है। उस प्राप्त जानकारी के आधार पर पुलिस ने उस व्यक्ति को हिरासत में लेकर उस पर कलमना थाने में शिकायत दर्ज कर उचित कार्रवाई की है। पुलिस जाँच कर रही है। काल भारत पाकिस्तान की मैच होती, त्या मैच अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सरांनी आदेश दिले होते की क्रिकेट बुकी यांचं पुन्हा काम करत असल्याची त्यांना माहिती मिळालेली, त्याप्रमाणे आम्ही आमच्या हद्दीमध्ये सर्व शहरामध्ये शोध मोहीम राबवली होती। आमचे पथकं तयार करून आमच्या API मोरे यांचं पथक हे गस्त करताना त्यांना आंबेडकर गार्डनजवळ एक माणूस आपल्या फोनमधून काहीतरी खाईवडी करताना दिसला, त्यामुळे त्यांना संशयितरित्या पकडून त्याच्याकडे चेकिंग केली असता ते सट्टा लावायचं आणि लोकांचे पैसे स्वीकारून स्वतःचा फायदा करण्याकरता, आर्थिक फायदा करण्याकरता जुगार खेळत असल्याचं दिसून आलं। त्याप्रमाणे त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करून कळमना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून त्यास त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। त्यांची माहिती घेतली असता आता जे क्रिकेट बुकी आहेत किंवा जे सट्टा लावतात हे ऑनलाईन पद्धतीने लोकांचे पैसे त्यामध्ये गुंतवणूक करत आहेत किंवा त्यामधून स्वीकारत आहेत असं दिसून आलं। त्यामध्ये एक विशाल तन्ना नावाचा पाहिजे आरोपी आहे, त्याची ती ID होती आणि त्या ID वर ह्या जो आरोपी आहे हितेश हिमांशु चेलानी ह्या ते पैसे स्वीकारत होता लोकांकडून। आता पुढील तपास चालू आहे, पाहिजे आरोपीचा शोध घेणं सुरू आहे। तर एक नागरिकांना विनंती आहे की आपण अशा ज्या क्रिकेट बुकी किंवा सट्टा लावण्याच्या जे लोक मॅचच्या आणि प्रयत्न करतात आपण यामध्ये बळी पडू नये आणि हा कायद्याने हा जो असे जे कोण करत असतील त्यांची माहिती आम्हाला पुरवावी असे मी सर्वांना विनंती करतो। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.